नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गट व पंचायत समितीच्या 14 गणांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना निघणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी सुदळकर यांनी दिली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गट व नंदुरबार शहादा अक्कलकुवा पंचायत समितीच्या 14 गणांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना निघाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार शहादा व अक्कलकुवा तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणीच निवडणुकींची सर्व प्रक्रिया संपूर्ण पार केली जाणार आहे. निवडणुकीबाबत राजकीय पक्षांमध्ये संभ्रमता असली तरी देखील प्रशासनानं त्या निवडणुकींची पूर्ण तयारी केली आहे. या अनुषंगानं मंगळवारपासूनच निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक पोटनिवडणूक कार्यक्रम 2021 आयोगाकडून निश्चित करून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार तालुक्यामध्ये 5 गट आणि 5 गणांमध्ये आपण पोटनिवडणुकीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यक्रम प्राप्त झालेला असून 29 तारखेपासून 5 तारखेपर्यंत नॉमिनेशनची प्रक्रिया करण्यात येणार आहे. 6 जुलैला छाननी आहे आणि एकंदरीत प्रक्रियेमध्ये मतदानाची तारीख 19 जुलै आहे. 19 जुलैला मतदान होईल आणि 20 जुलै रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि या अंतर्गत आयोगाने कोविडच्या पार्श्वभूमीवरही काटेकोरपणे मार्गदर्शक सूचनांचं पालन करून MDTV साठी निलेश चौधरी जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.